काय आहे की जेव्हा आपल्याला आपल्या राजनैतिक स्वार्थासाठी ते समृद्धी महामार्गचं उद्घाटन करायचं होतं तर कशा प्रकारे ड्रामा करून मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब एका थार गाडीमध्ये बसून एक मीडिया इव्हेंट केलं होतं, त्यांना घाई होती ते उद्घाटन करण्यासाठी, त्याचा परिणाम काय होतं की दररोज या समृद्धी एक्सप्रेसवेवर एक ना एक ऍक्सिडेंट होऊ राहिले। आज 25 लोकांचा मृत्यू झालेला आहे त्या ऍक्सिडेंटमध्ये। मी हे ऍक्सिडेंट म्हणणार नाही, हे हत्या आहे आणि याच्यासाठी जबाबदार कोणी आहे तर हेच मुख्यमंत्री आणि हेच उपमुख्यमंत्री आहे। आता ते फक्त सहानुभूती आणि पुन्हा एक मीडिया इव्हेंट करण्यासाठी येणार आहे, आल्यावर तिथे जाणार आहे आणि 5-5 लाख रुपये त्यांच्या सरकारमध्ये माणसाची किंमत काय झालेली आहे तर 5 लाख रुपये आम्ही त्यांना देणार आहे, हे घोषणा करण्यासाठी ते येत आहे। मला एक प्रश्न हे विचारायचा आहे की जेव्हा हे एक्सप्रेस वे सुरू करायचं होतं आपण का एक ही एक्सप्रेस नागपूरपासून ते शिर्डीपर्यंत एक ही फूड प्लाझा नाही आहे, कुठेतरी माणसाला थांबायचे असेल, महिलांना टॉयलेटला जायचं असेल तर कोणतीही सुविधा उपलब्ध नाही होती। चहा पिण्यासाठी एक ही फूड प्लाझा तिथे तयार करण्यात आलेला नाही, पण आपल्याला भीती होती की आपला सरकार उद्या पडतील की परवा पडतील, मग काय करायचं, लवकरात लवकर यायचं, कशापशा बनलेला आहे त्याचं उद्घाटन करायचं आणि निघून जायचं। मग हे जे लोक जो मरत आहे ना, जे ऍक्सिडेंट्स होत आहे, दररोज होत आहे, आज तर 25 लोकांचा मृत्यू झालेला आहे, पण आपण आकडे काढले तर देशामध्ये कोणत्याही एक्सप्रेसवेवर इतके ऍक्सिडेंट्स नाही झाले जितके या एक्सप्रेसवेवर होत आहे। म्हणून मला हे सांगायचं आहे की लवकरात लवकर आपण ते एक्सप्रेसवे काही दिवसासाठी बंद करा आणि जे एजन्सी आहे रोड सेफ्टीची जी एजन्सी आहे त्यांना कारण शोधायला सांगा आणि त्याच्यानंतर तुम्ही ते पुन्हा उघडा, फूड प्लाझाची व्यवस्था करा, तिथे चहा पाण्याची आणि टॉयलेट्स बांधण्यासाठी तुम्ही 20,000 कोटी रुपयाचे तुम्हाला पार्लमेंट बिल्डिंग बांधायची असेल तर 1.5 वर्षामध्ये तुम्ही तयार करतं, इथे टॉयलेट्स बांधता येत नाही आपल्याला, फक्त यायचं आता आणि पुन्हा 5-5 लाख रुपयाची घोषणा करायची आणि निघून जायचं। हे आहे, हे तर दोघंही खूप ज्ञानी आहे, पुन्हा त्यांना सांगत थारमध्ये बसा, सगळं मीडियावाल्यांना सोबत घेऊन जा आपल्यासोबत आणि एक मीडिया इव्हेंट करा। मला हे सांगायचे आहे की जेव्हाही कोणत्याही एक्सप्रेसवे किंवा सुपर एक्सप्रेसवे तयार होतो तर रोड सेफ्टीचे नियम असतात, ते रोड सेफ्टीचे क्लिअरन्स मिळायला होतं का आपल्याला की इथे काय दोष आहे, का ऍक्सिडेंट्स इथे होत आहे। मी फक्त याचे हेच ऍक्सिडेंटच्या बाबतीत बोलत नाही आहे, पण आपल्यालाही माहीत असेल ज्या प्रकारे त्यांनी एक मीडिया इव्हेंट केलं होतं उद्घाटनासाठी की देवेंद्र फडणवीस साहेब गाडी चालवत आहे आणि बाजू त्यांचे एकनाथ शिंदे साहेब बसलेले आहे आणि मीडिया आपल्याला फॉलो करत आहे, त्यांना फक्त हे काळजी होती की आमची सत्ता पुन्हा गेली तर पुन्हा कोणी येईल आणि त्याचं उद्घाटन करेल, म्हणून घाईघाईने ते करण्यात आलेलं होतं, त्याचं हे परिणाम आहे। म्हणून याला मी ऍक्सिडेंट्स नाही म्हणत आहे, हे मर्डर्स आहे आणि या मर्डरचे जबाबदार कोणी असेल तर हे दोघं नेते आहे महाराष्ट्राचे, जे आज पुन्हा 5 लाख रुपयाची घोषणा करण्यासाठी आलेले आहे।